किती राहील किती लीड ओके शंभर मताने आले तरी बात दादा आपण विजयी षटकार आज मारलाय माडा मतदार संघात तर काय नेमक श्रेय कोणाला द्याल आपण विजयाचं सगळे माझ्या जनतेला आपण उमेदवारी अर्ज भरतानाच म्हणलं होतं की मी विजयी येणार एवढा आत्मविश्वास होता आपल्याला मताधिक की आपण 55,000 पण माझ्या सगळ्या जनतेने जे माझ्यावर प्रचंड प्रेम केलं त्याचा हा विजय म्हणजे अपेक्षित आपल्याला 55,000 उद्दिष्ट होतं दादा आपण दादा मताधिक उद्दिष्ट आपण ठेवलं होतं मात्र ते उद्दिष्ट पार करून पुढे गेलेत काय वाटतंय आज 68,000 मताची जनतेची इच्छा 42 गावात नाही आणि मग माळशिरस तालुक्यात नाही आपल्याला लीड मिळलेला आहे ही षटकार सगळ्यांनी मारलेला आहे बॉल सापडत नाही कोणाला परत के परत परत एकच वादा सगळ्यांचा दादा एकच वादा सगळ्यांचा दादा एकच वादा सगळ्यांचा दादा एकच वादा सगळ्यांचा दादा एक मिनिट थांबा तर या विजयोत्सवात काय वाटतं आपल्याला हा जो विजय झालेला आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे तरुण पिढीचा विजय आहे आणि सामान्य मतदारांचा हा विजय अनेक प्रचारात अनेक मुद्दे काढले होते काढले जात होते विरोधकांकडून आपल्या घराण्यासंदर्भात त्यांना काय ह्याच्यात प्रत्युत्तर काय कसं दिलंय आपण विरोधकांवर टीका न करता लोकांची केलेली कामं आणि पुढे करायची असणारी कामं सांगण्यामध्ये जास्त आम्हाला इंटरेस्ट आहे आणि पुढेही तशाच पद्धतीने वाटचाल राहणार बाळासाहेब तालुक्यातल्या अनेक नेते मंडळींनी आपल्याला साथ दिली होती त्या नेत्यांबद्दल काय वाटतं त्या सर्व नेते मंडळींचं मनापासून आभार त्या निमित्ताने मानायचंय आणि त्यांना त्यांच्या ह्या सगळ्या सहकार्यामुळं दादांचं मताधिक्य विक्रमी मताधिक दादा निवडून आले अशा पद्धतीने एकंदरीत सगळ्याच आम्हाला चांगल्या प्रतिसाद भेटल्यामुळे ही निवडणूक चांगल्या पद्धतीने दादा अपेक्षित होता का इतकं मताधिक्य आम्हाला अपेक्षित होतं केलेल्या कामांकडे बघून आम्ही अपेक्षित धरणार अनेक विरोधकांनी सुद्धा आपल्याला निवडणुकीत साथ दिली तालुक्यातल्या काय त्यांच्याबद्दल काय वाटतं बऱ्याच जणांनी सहकार्य शेवटी लोक चांगला माणूस बघितलं चांगलं काम बघितलं तर नक्कीच बरीच लोक साथ देतात अशा पद्धतीने अनेक जणांनी आम्हाला साथ दिली दादा राष्ट्रवादीचा गड जो आहे तो आता माढा झालेला आहे माढा तालुका झालेला आहे या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं नाही याच्या अगोदर पासूनच आहे पण तो अजून घट्ट भक्कम भक्कम झालेला आणि तर या विजयोत्सवात काय वाटतं आपल्याला हा जो विजय झालेला आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे तरुण पिढीचा विजय आहे आणि सामान्य मतदारांचा हा विजय अनेक प्रचारात अनेक मुद्दे काढले होते काढले जात होते विरोधकांकडून आपल्या घराण्यासंदर्भात त्यांना काय ह्याच्यातनं प्रत्युत्तर काय कसं दिलंय आपण विरोधकांवर टीका न करता लोकांची केलेली कामं आणि पुढे करायची असणारी कामं सांगण्यामध्ये जास्त आम्हाला इंटरेस्ट आहे आणि पुढेही तशाच पद्धतीने वाटचाल राहणार बाळासाहेब तालुक्यातल्या अनेक नेते मंडळींनी आपल्याला साथ दिली होती त्या नेत्यांबद्दल काय वाटतं त्या सर्व नेते मंडळींचं मनापासून आभार त्या निमित्ताने मानायचंय आणि त्यांना त्यांच्या ह्या सगळ्या सहकार्यामुळं दादांचं मताधिक्य विक्रमी मताने दादा निवडून आले